अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। यूथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितू पाटील यांच्या हस्ते पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड यांचं सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व तसेच अपंग बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे। सर्व पत्रकार बांधव, माझे पोलीस बांधव, आज जितू भाऊ इथं माझ्या विनंतीला मान देऊन आले, पी आय साहेब यांच्या सर्व उपस्थितांना माझं कोटी कोटी धन्यवाद। कोरोना काळात जेव्हा मोदी साहेबांनी कोरोनाचं लॉकडाऊन जाहीर केलं त्यानंतर या सूक्ष्म जंतूविषयी लढण्यासाठी सगळा पोलीस स्टाफ
अख्ख्या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरला होता. त्यांना स्वतःच्या परिवाराची काळजी होती, तरी सुद्धा ते आपल्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले. म्हणून या सर्व पोलीस स्टाफचा आपण आज यूथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटी आणि पोलीस फ्रेंड जामनेर यांच्यामार्फत कोरोना योद्धा सन्मानपत्र देत आहोत. त्याच्यात जामनेर पोलीस स्टेशनचे पूर्ण पोलीस स्टाफ आणि होमगार्ड यांना आपल्यातर्फे सर्टिफिकेट देतात कोरोना योद्ध्याचं. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.